सोलापूरचा कोणताही आजी माजी आमदार काँग्रेस पक्ष सोडणार नाही असा दावा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केलाय. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना काँग्रेसच्या आजी माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत छेडला असता त्यांनी बोलताना सांगितलं की सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षातील आजी माजी आमदार कार्यकर्ते पदाधिकारी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जाणार नाहीत असा दावा त्यांनी केला. दरम्यान सध्या केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षांचं सरकार आहे त्या पक्षांचं स्वातंत्र्य चळवळीत कवडी मोलाचंही योगदान नाही. ज्यांनी तिरंग्याला अशुभ मानून आपल्या कार्यालयावर 2002 सालापर्यंत तिरंगा फडकावला नाही तेच लोक आज तिरंग्याबद्दल बेगडी आणि खोटं राष्ट्रप्रेम दाखवत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केला. घडीला सोलापुरातील कुठलेही आमदार भारतीय जनता पार्टी जाणार असे मला वाटत नाही आजच्या घडीला. आणि हे का जातात आपण पत्रकार लोक आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे. आज आमच्या पक्षातील लोक काही गेलेले आहेत. स्वतः हर्षवर्धन पाटील साहेब म्हणले बरं झालं मी भारतीय जनता पार्टी गेलो मध्ये गेलो नाही तर माझा सुद्धा ईडी लागले असते. ह्याच्यावरून तुम्ही ओळखा की आज जे 40 आमदार गेले 40-50 आमदार सगळ्याला ईडीची नोटीस आहे. तिथे गेले की क्लीन चिट आणि आमच्याकडे असले तर कोणतर आवाज उठवले की त्याला ईडी लावायचा. तरी तर खुलासा दिले 2 दिवसाखाली मी कुठेही जाणार नाही मी काँग्रेसमध्ये राहणार आहे खुलासा केलेत. तरी तर हिंदू तर कोणीही जाणार नाही. सर्वजण आपल्या आपल्या पक्षामध्ये पक्षाने भरपूर काही सगळ्याला दिलेलं आहे. कोणी पक्ष सोडणार नाही एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो.